तुझ बिन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पड़लो आता संकट निवारी नहीं नको आज नको माला आया जी कशा आज हाँ बस बड़ी है बड़ी है बड़ी है थाम 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 कावेरी थाम अगो काय झालं काय झालं काय अगो मांजर आडव गेलं ना मग मग काय मग अपशकुन झाला ना मी थाम थाम म्हणून ओरडते तरी तू पुढे आलीस एक बिचारी मांजर म्हणजे तुला नियतीचा संकेत वाटतो मग मला सांग घरामध्ये उंदीर पकडायला पिंजरा कशाला ठेवलायस गणपती बाप्पाचं वाहन आहे ना ते मग बागडू दे की त्याला कोण जाणे गणपती अदृश्यपणे त्यांच्यावर बसून घरभर फिरत असेल तुझ्या तू काही म्हण माझा भाई विश्वास आहे या सगळ्यावर विश्वास नाही मालती अंधविश्वास आहे बरं जाऊ दे कुठे चालली आहेस तू विचारलास प्रश्न आता माझं काम काय होणार कप्पाळ आता माझं कप्पाळ अगं तुझं कसलं कप्पाळ अगं मी त्या पंक्ष गुरुजींच्याकडे निघाली आहे आमच्या केतकीसाठी स्थळ बघायला आता तिला विसावं लागेल ना अगं विसावंच तर लागतंय ना मग एवढी घाई कशाला अगं अजून किती थांबायचं आपल्या काळी तर 13व्या 14व्या वर्षी लग्न होत असत मालती त्यावेळेस बायकांना चूल आणि मूल याच्याशिवाय दुसरं काही विश्व होतं का आताच्या मुली करिअर ओरिएंटेड आहेत काळ खूप बदललाय बरं आता अगं काळ बदलला म्हणून काय आपण बदलायचं तू कशी स्वस्त बसू शकतेस तुमची देवी आणि तेविशीची झाली ना आमच्या देवची तर तू काळजीच करू नकोस ती ज्या घरी पाऊल टाकेल त्या घराचा ती स्वर्ग कर अप्रतिम असाच मन लावून रियाज कर बाळा यशस्वी हो देवयानी तुझं कौतुक करावं तितकंच कमी गुरुजी कौतुक माझं कसलं आजी आई बाबांनी मला ज्ञानेश्वरी शिकवलं खरं कौतुक तर त्यांचं यशस्वी हो बेटा अहो ऐकलत का मी डब्यात 3 का 4 पोळ्या देऊ
तू काय करताय? डब्यात मी 3 पोळ्या भरलेत, आणखीन चौथी हवे का ते मला सांगा. काय 3 का 4 पोळ्या देऊ? रोज किती भरतेस ग डब्यात? 3 ना. मग आज तुझ्या समाधानासाठी चौथी भर. हे असं सांगायचं ना. आणि हो, संध्याकाळी येताना न विसरता माईन मुळं घेऊन या. लोणचं संपत आलाय, करून ठेवायला हवं. हो, कुठे निघाला माईन मुळं आणायला? हो आत्ताच. म्हणतो कॉलेजमध्ये जायला उशीर नाही का होईल मला? हो, चहाचा कप तर ठेवा. झालं तुझं समाधान? निघतो मी. विद्या. ए विद्या, काय हो आई? काय हा भात? अहो, काल सकाळपासून भात थोडा थोडा उरतोय. मी म्हटलं मटार भात करून टाकते तूप जिऱ्याची फोडणी देऊन. मग आजच कर, आता अजून भात जमायची वाट बघू नको. अहो, आजच करते. अशू सारखी मागे लागली. मटार भात कर, मटार भात कर. आज नाही केला ना तर चेहरा फुगवून बसेल. का असं का केलं तुम्ही शेखर? तुम्ही बरोबर नाही केलं. मी तुम्हाला साम देते शेखर, तुम्ही कधीच चुकी होणार नाही, कधीच नाही. काय ग, सकाळी सकाळी शिव्याशाप चालले तुझे गधडे. आई, आणि तुम्हाला काही अभ्यास वगैरे आहे का? नाही अगं, अभ्यासच करत होते. मला काय वाटतं माहितीये का, हे अभ्यास वगैरे करण्यापेक्षा ना मस्त ऍक्ट्रेसच हवं. म्हणजे बघ ना, मस्त मेकअप, कॉस्ट्युम, रेड कार्पेट. ए आई, माझा पिंपल गेला का बघ ना जरा. जा जा आंघोळीला जा, जाईल तो पिंपल. तुला मस्करी वाटतेय? अगं, एक जरी पिंपल असला ना तरी सरळ रिजेक्ट करतात ऍक्ट्रेसला. आई, सत्यदेव दुबे नेहमी म्हणायचे की इथे प्रत्येकाला ऍक्टर व्हायचं, म्हणजे कामं कोणालाच करायची नाही आहेत, काम करायची फक्त ऍक्टिंग करायची. चल माझ्या बरोबर. हे ती फक्त माझ्या बरोबर जाईल. काय ती माझ्या बरोबर येणार? तुला मराठी कळत नाही काय? हा, ती फक्त आपल्या बरोबर जाईल. चल, तू येणार झालास काय? मला समजत, तुला समजत नाही, ती आपल्या बरोबर येणार. एक मिनिट, तुम्ही एक काम करा, तुम्ही पंजा लढवा, हो जिंकेल त्याच्यासोबत येईल. हा चालेल चालेल. चल चल चल. ए चिल्लार, चल टेबल घेऊन रे. चल चल लवकर आण. चल रे. आपण पैसे जिंकलेले काय? बस काय मित्रा, पोरीसाठी मैत्री विसरलास? हे हरलास ना. चल ना आता, तू चल माझ्या बरोबर आणि तू बस बघत. ए काय करतेस?
हे काय करतेस तू? कसला ताकदवान आहेस तू? माझं रक्षण करशील ना दादा? कसला वडा केला असतो त्यांचा म्हणून असा तुम्ही? आता 2 मिनिटं मी पण घाबरले होते, पण म्हटलं प्रत्येक वेळी आपणच का ऐकून घ्यायचं? पण अगं ए, असा एक परस्पर भाऊ करून घेतलायस तू हे अश्विनला कळलं तर? अगं भाऊ असलं तरी आयुष्यभर पुरणार आहे का तो? आणि शेवटी आजी म्हणते तस आपल्यालाच आपल्यासाठी लढायचं असते. या तुमचीच वाट बघत होत. गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग, कशी आहेस? मी मस्त. आई खायला दे ना काहीतरी, खूप भूक लागली. मटार भात केलंय, जरा तुझा तू वाढून देऊ. लवकर आटप, तुला हॉस्पिटलला जायचंय. हॉस्पिटलमध्ये? अच्छा, हो ना भेटायला. फोन आला होता, काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणालाय. काय बोलायचंय कोणाष्ट? मी येऊ का बरोबर? आई तू ना उगाच काळजी करतेस, जाईन ना मी. यायला उशीर का झाला? आई वाटेत दोन टवाळखोर मुलं उगाच छेडत होती. अगो बाई, मग मग काय? हिने त्या दोघांना पंजा लढवायला सांगितला आणि जो जिंकला त्याला राखी बांधून भाऊ बनवून टाकलं. कसला चेहरा झाला होता त्याचा. अगं हसताय काय? देऊ, कोणी सांगितलं होतं असला आगाऊपणा कराल तुला? आई ग, आई काय करतेस? कोणी गुंड मागे लागले असते तर? ए, ढील देणार आहे? त्या बाणाची फिरकी धरली होती का? तुम्ही दोघी पोरी एकट्या, काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग? ए, दादाच्या पतंगाला काय बी झालं ना, याच मांजानं बोट छाटीन तुझे. अगं मुलीची जात आपली सांभाळून राहावं लागतं, कशाला लागायचं तर मवाल्यांच्या नादाला? वा दादा, काय गोत मारली? काय वाद आहे? ती पतंग तर अडकली, मिठीत पोरगी अडकली अगत. ए खुया, दादा पोरींकडे बघतात का? अरे पोरी दादांकडे बघतात. गुंडांच्या मागे लागून नसती कटकट लागे. आपण साधी सरळ सभ्य माणसं, आता लग्न ठरलंय तुझं. ही पतंग आम्ही नाही सोडणार. पण दादा ती तर कटली, कुठच्या कुठे गेली? दादा दादा पण ना एकदा मिळवायचं ठरवलं की मिळवतच राहता. We're back.
मन्या भाई म्हणतात आपल्याला आपल्याशी नडायचं नाही. मन्याची मनी माव करायला मला जास्त वेळ नाही लागणार. हे घे, तुझ्या वरातीसाठी घोडे पण आले. कंट्रोल. घोडे भी आहेत आणि नवरा भी आहे. तुला फक्त नवरीकत सजवलंय झालं. दादाची कंप्लीट मन्या माव करून टाकली तुम्ही. आता हे एक ना मांजत काय आईच्या पदराला बी हात नाही घालणार. आजची आई काय म्हणून माहितीये का? संग राम दादांनी अन्न भुक्यानी कोबड आरा तू जपडीला. हो बाबा, मी बोललोय त्यांच्याशी. ते म्हणाले की ते पाठवतायत. बर, मग मी असं करतो की मी आज संध्याकाळी लवकर येतो. तसंही आज इथे काही पेशंटची जास्त गर्दी नाही आहे. हो बरं, ठीक आहे. हो डॉक्टर, फोन ठेवा की आणीबाणी आली तर. यमराज मागा लागला यांच्या. हो, याची कोणाबरोबर मारामारी वगैरे झाली आहे का? वय आणला याला का? एक्सक्यूज मी, हे बघा मा जास्त शाण्या. कंट्रोल. कोण म्हटलं याला आणलाय? ती सिर्या फुलोरवर ना खाली पडलाय. यो वय की, हे बेन तिसऱ्या मजल्यावरून पतंग उडत होत, मांजात पाय अडकला आणि पडला खाली. काय रे ते बघा वय म्हणतय. ठीक आहे, या. ते आपलं दादाचं बी काही समजत नाही का? इतकं आणायचं इथं कशाला आणायचं? अरे खुया, आपले दादा म्हणजे नारळ आहे. ते नारळ बाहेरून एकदम कडक पण आतून लय खोबरं पाणी. पट्टा गुंडाल्यावर वेताळा दिसतोय मध्यान. चला मग या, येता आला त्याच्या झाडावर टांगून येऊ. चल रे. या मिस्टर यांनी केळकर. कोण होती ही लोक? ही लोक ना गुंड होती म्हणता येईल. कसली कसली लोक येतात तुमच्याकडे पेशंट म्हणून? हो ना, आणि असल्या लोकांना मला ट्रीटमेंट द्यावी लागते. काय करायचं आता? डॉक्टर आहे ना. ऍक्च्युली मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होत. मी पण माझ्याबद्दलच सांगत बसलो तुला. देवीनी, मला तुझ्याबद्दल काही सांग. तुझी स्वप्न, तुझ्या इच्छा, तुझ्या काही ॲम्बिशन्स? ॲम्बिशन्स वगैरे काही नाही, सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदात राहायचं. आणि स्वप्न एकच. ते कोणतं? आई बाबांना खुश बघणं. देवी, आणि आपल्या दोघांचं लग्न झाल्यानंतर तुझे आई बाबा नक्कीच खुश असतील. हो, पण त्याच्यासाठी तुला एक काम करावं लागेल. काय? देवी, ऍक्च्युली मी तुला सॉरी हे आधी सांगितलं नाही, पण काय की ते कसं आहे की तुला आधी आमच्या बहिणाबाईची पसंत मिळवावी लागेल.
एवढंच ना? एवढंच नाही, हे सोपं नाही आहे बरं का इतकं. आमच्या बहिणाबाई थोड्याशा खडूस आहेत आणि कडक शिस्तीच्या आहेत. देव्यानी तू एकदा काही एक्झाम पास झालीस ना की आपल्या लग्नाचा मार्ग एकदम मोकळा. लग्नाचा मार्ग मोकळा म्हणजे अजून नक्की नाही आहे का? नाही तसं नक्कीच आहे, पण तिचा ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत काही खरं नाही. मी निघते. अगं इतक्या लवकर? हो ठीक आहे. बाय. देवयानी ऑल द बेस्ट. थँक्स. आज तुमचं भविष्य विचारूया. या चले. अरे चल ना बाबा, चिकन थोबाड बघून सांगा की याच्या नशिबात निवलंय तरी का. बाबा रे बाबा, अरे नारवा ना अन्न घसट टाकल्या बगर पब्लिक फोन बी रिंगा देत नाही का बाबा. या आता तरी सांगा. आज याच्या नशिबात मार खाण्याचा योग आहे. वा बाबा वा, मानला नाही म्हणजे 2 मिनिटांपूर्वी आम्हाला दूरून येताना हाऊस बघून घेतलं आणि आता डोळे बंद करून सांगताय की फुटक मडक फुटणारच होत. अरे कुठे फोन तुझ्या नादाला लागताय? चला. ओम ब्रीम ब्रीम स्वाहा. आम्हाला भोंदू म्हणणाऱ्या मूर्ख मानवा, आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. हो बाबा, कशाला उगा गाजर दाखवतय? ये चला ना आता. नीट कान देऊन ऐक. आज तुला एखादी अशी व्यक्ती भेटेल की जी तुझं आयुष्य बदलूनच टाकेल, तुला बदलून टाकेल. एक अशी व्यक्ती भेटेल जी तुला पावलो पावली बदलत खाईल. प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाहच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या आणि त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.